धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील 8 वर्षीय बालिकेवर झालेल्या अत्याचाराचा निषेध म्हणून शेवगाव तेली समाजाच्या वतीनं मूक मोर्चा काढण्यात आला. धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील 8 वर्षीय बालिकेवर झालेल्या अत्याचाराचा निषेध म्हणून शेवगाव तेली समाजाच्या वतीने मूक मोर्चा काढून निषेध करण्यात आलाय. बालिकेवर अत्याचार करणाऱ्या त्या नराधमांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शेवगावातील तेली समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी तहसीलदार दीपक पाटील यांना निवेदन देण्यात आलंय. निवेदनात म्हटलं आहे की अत्याचार करणाऱ्या नराधमांवर कडक कारवाई करून गुन्ह्याचा तपास विशेष पथकाकडे देण्यात येऊन चौकशी करण्यात यावी. सदर खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावा. पोक्सो कायद्याच्या अंतर्गत विशेष अधिकारी नेमून गुन्ह्याचा तपास करण्यात यावा. शासकीय धोरणाप्रमाणे अत्याचारित पीडित मुलीला तातडीने मदत करण्यात यावी. पीडित मुलीच्या पालकांवर दबाव टाकणाऱ्या शिक्षण संस्थेचे चालक आणि विद्यालयाचे प्रमुख कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी असे या निवेदनात म्हटलं आहे. यावेळी अंजली देवकर, वैष्णवी काळे, गीता देहाडराय, राजश्री देहाडराय, नंदा देहाडराय, प्रियंका गवळी, रत्नमाला क्षीरसागर, संतोष शिंदे यांसह शेवगाव तालुक्यातील तेली समाज मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. तसेच महिलाही यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिल्या. जेवत असताना त्या शाळेमध्ये शिकवणारा एक शिक्षक तिच्या जवळ आला आणि तिला चॉकलेटचं आमिष दाखवलं. चॉकलेटचं आमिष दाखवून तिला शाळेच्या मागे नेलं, तिच्यावर अत्याचार केला आणि अत्याचार केल्यानंतर मुलगी आपल्या आईकडे गेली. आईला घडलेला प्रकार तिने सांगितला आणि त्याच्यानंतर त्या शाळेतले जे संस्था चालक आहेत त्यांनी दडपण आणलं त्या आई वडिलांवर की तुम्ही कोणत्याही प्रकारची तक्रार करू नका. पैसे घेऊन तो विषय तिथेच मिटवण्याचा प्रयत्न झाला आणि दुःख या गोष्टीचं वाटतं की 2 दिवस ही मुलगी तडपडत होती. खूप वाईट वाटतं या घटना बघितल्यानंतर. कोपर्डीची घटना बघितली, ह्या गुन्हेगारांना काय शिक्षा होते सांगा मला. कोपर्डीच्या घटनेमध्ये त्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्यात आली, पण फाशी झाली त्यांना नाही झाली अजून. अजूनही ते सरकारच्या जीवावर चांगले खातात पितात, मजा मागतात ते जेलमध्ये. आणि फाशी होईल हेही कोण सांगू शकतं, कारण जातील ते पुढे हायकोर्टामध्ये, मग सुप्रीम कोर्टामध्ये आणि अशा वेळेस ते प्रकरण तिथेच दाबलं जातं. आज आपण याच्या मोठ्या संख्येने ते उपस्थित आहात तर एक प्रकारे सरकारवर या गोष्टीचा दबाव येणार आहे आणि कुठेतरी आपल्या मागण्यांचा विचार होणार आहे. आपल्या मागण्या आहेत की त्या जो आरोपी आहे त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. प्रतिनिधी संदीप देहाडराय सह आलिम शेख, ब्युरो रिपोर्ट, शेवगाव.